द केरळ स्टोरी या चित्रपटाने सध्या संपूर्ण सोशल मीडिया व्यापून टाकले जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे ती द केरळ स्टोरी चित्रपटाच्या कथानकाशी काहींना हा चित्रपट म्हणजे केरळमधील धर्म परिवर्तनाचा कट उलगडून सांगणार असल्याचं सा म्हटलंय तर काहींनी चित्रपटात दाखवलेल्या गोष्टींच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय सामान्य लोकांसह राजकीय नेते मंडळी कलाकार यांनीही द केरळ स्टोरी बाबत आपली मतं व्यक्त केली आहेत वादाच्या भोवऱ्यात अडकलेला त्या केरळ स्टोरीजचा वाद नेमका काय आहे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवतोय का आणि या चित्रपटाबाबत काय काय बोललं जात आहे काय दावे केले जात आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी सृष्टी स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये सर्वप्रथम पाहूयात हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात का सापडलाय द केरळ स्टोरी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आल्यापासूनच हा चित्रपट वादात सापडलाय या चित्रपटाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात द केरळ स्टोरीवर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिकाही दाखल करण्यात आली होती मद्रास उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील मोठा दिलासा मिळाला हिंदू मुलींना फसवून त्यांचं धर्म परिवर्तन केलं जातं त्यांना सिरिया अफगाणिस्तान येथे नेऊन जबरदस्ती भरती केलं जातं हे दाखवणारा या चित्रपटाचा चित्रपटाचा ट्रेलर, ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच मोठा हंगामा होताना दिसतोय मात्र जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा मुलींचा हा आकडा डिस्क्रिप्शन मध्ये बत्तीस हजारावरून थेट तीन हजार करण्यात आला होता फक्त तीन मुलींशी ही कथा असल्याचं म्हटलं गेलं होतं या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिलं त्याच सोबतच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एक दोन नव्हे तर दहा सीन्सवर कात्री चालवली यामध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंद मुलाखतीचाही सीन आहे तसेच इतर काही सीन्स ज्यामध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आलाय असेही आहेत या चित्रपटात अदा शर्मा योगिता बिहानी सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या दोन हजार नऊ पासून केरळ मधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्म परिवर्तन करण्यात आलं आणि आयसिसचे दहशतवादी बनवण्यात आलं या भोवती चित्रपटाचं कथानक फिरतय अनेकांनी केरळातील धर्म परिवर्तनाच्या घटनांना वाचा फोडणारा हा चित्रपट असल्याचं म्हटलंय तर चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी कथानकाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं केरळ स्टोरीचा बॉक्स ऑफिसवर परफॉर्मन्स कसा आहे बघूया ज्या ज्या चित्रपटावरून वाद कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली किंवा ज्याला प्रदर्शनाआधीच विरोध करण्यात आला त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचा बॉलिवूडचा आजपर्यंतचा इतिहास आहे याआधी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शिक द काश्मीर फाईल्स नंतर शाहरुख खानचा पठान चित्रपट वादानंतर त्यांनी तुफान कमाई केली त्यामुळे द केरळ स्टोरी याला ही वादाचा फायदा झाल्याचं म्हटलं जात सुप सेन यांच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाने संपूर्ण देशभरात खळबळ आहे द केरळ स्टोरी हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली आहे कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने शेहजादा आणि द काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटांना मागे टाकलंय कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने चित्रपटांना मागे टाकले पहिल्या दिवशी कमाई करत द केरळ स्टोरी हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाले नुकतेच या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी आठ कोटींचा व्यवसाय केला होता तर दुसऱ्या दिवशी या आकडेवारीत वाढ झाली आहे सॅटनिकच्या रिपोर्ट नुसार द केरळ स्टोरीने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी बारा पूर्णांक पन्नास कोटींची कमाई केली आहे सामान्य लोक राजकीय नेते मंडळी आणि कलाकार या चित्रपटाबद्दल काय म्हणतात पाहूयात द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज होण्याआधी तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला काही इस्लामिक संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली मात्र सरकारनं चित्रपटावर बंदी घातली नाही काही लोकांनी द कॅरेट स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत कोर्टात याचिका दाखल केली याचिकाकर्त्यांनी म्हटलंय की हा चित्रपट संपूर्ण समाजाला अपमानित करतो एकीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या चित्रपटावर भाष्य केलं की हा आर एस एस चा अजेंडा हा चित्रपट लव जिहादच्या मुद्द्यावरील संघ परिवाराच्या उद्दिष्टांना समोर आणत केरळ राज्याला धार्मिक अतिरेक्याचे केंद्रबिंदू म्हणून दाखवते असा आक्षेप त्यांनी घेतला तसेच द केरळ स्टोरी हा चित्रपट संघ परिवाराच्या खोटेपणाच्या कारखान्याची निर्मिती असल्यास आरोप विजयन यांनी केलाय तर दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं मत व्यक्त केलंय की या चित्रपटातून दहशतवादाचा खरा चेहरा दाखवण्यात आलाय द केरळ स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झालाय केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपचा प्रोपगांडा असणारा चित्रपट म्हटलं होतं तर काँग्रेसकडूनही टीका केली गेली आहे याच्या आधी द काश्मीर फाईल्सचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्यानंतर आता द केरळ स्टोरी या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन मोदी यांनी केलंय आपण जर पाहिलं तर काही स्तरातून सिनेमाला पॉझिटिव्ह तर काही स्तरातून नेगेटिव्ह असा रिस्पॉन्स मिळतोय बाकी तुम्हाला द केरळ स्टोरी या चित्रपटाबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा आणि आरोग्य राजकीय आणि इतर क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी अपडेट्स जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका